दुदाई बरोवपी माया अनिल खरंगटे आज सकाळच्यान पावसान उसरपत घेतिल्ली गाड पाचवी झाडां भंगराळ्या भांगराळ्या लकलकताली ही खोस परगटावपाक खांद्या खांद्या वयल्यान बजबजी चिवचिवत उठ्ठाली पावसाचें उदक फाफडून हांसपी फुलार पाखे जीव उठ बस करताले कावळे आपली पाखा किसयत एकमेकांना सैमाचो हो सुवाळो रोजालीन कमरार हात देत वोदळच्या उभे आशिल्ले खोशेन ताचे दोळे ताणें मोठ्या कष्टात रोयिल्ले पोरसू पावस पिवन रसरशिल्ले घोसाळीण पिपरीण भेणे वाल काल पयर फुलांनी भरिल्ले आयज तांचे धाकतुली फळां धरिल्लीं आठ दीस जायत येयले दोळे दापून पावस रोखला रोप्यामुळात तुली माती आख्खी व्हावून गेली पोरसात पायो दिवंक लेगीत मेळू ना आता झाडांक सारे मातये गरज मातये थापी खुं दवरली काही ही भरगी केद ना खुंची वसत खेळो वरीत सांग जायना रोजालीन हंगा थंय थापी सोडू लागले इथल्यान पागेलाच्या कडव्याक खोल्ली थापी ताका मेळ्ळी थापी आणि माती आयदन घेऊन ते पोरसात गेले वालींच्या बांद्यांनी आळी सारखी करता करता ते लागले उल मोगाचे पिपरी गोणसाक बाब येतलो आता चढ दिस ना बेगीन वड जा बाबा वाल खावपाक पिपर वाल दिता धुवून लेगून आयकुपाना तुमकां एशी माटवा वयली काढून कुरूम करूम करून खातलो आपल्या फळां भाजेन भरिल्ल्या पोरसांत पाय दवरलो काय रोजालीन सगळे विसरताले झाडां वाली मनशा जेवर त्यांचेकडे मनातले सुख दुःख सांगताले कितलाय पुरो नजो जावं पोरसांत पावतकच ताका वेगळोच नेट येतालो ही कडची ताजी इश्टागत ल्हानपणा साकूनचीच लहान आसतनाच ते फाटल्यान पोरसांत भवताले आवो आळे काडटा जाल्यार ते माती सारखी करताले आव खूंट पुरता जाल्यार ते रोप्याक आणि खुटेक दोरी बांधताले गिमा दिसांनी बांयचें उदक काढून पोरसू चड घोस्ताचें काम आवोन घरातली आयदना घास म्हळ्यार ते फडफडटालें वांटून दी म्हळ्यार वाटपाचा फातर फातरी राबटिताले काजार जातकीर रोजालिनाक फाटोफाट चार चले, जाले। चले जाले 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 आग, जे चार चलेच जाल्यात म्हणून मयम ताचेर खुश आशिल्लीं घो तर तची सदांच फी चार चेड्या घे हो तू वड जातीच राणी केशी दले चेडे तुका काम दाम काय नाका सुात बसून खा विशीन तिची उतरां खरी झाली नात चारूय पुतांनी ताजे हाल केले या जाणटेपणांत लेगीत ते आपले गोटे आपण शिजोव खाताले वयल्यान सुनाली कचकसाप ती वावराक वतात त्यांना आपल्या भुरग्यांक मात रोजालिना कडेन दोन वताली भुरग्यांचो घश्ट मस्ती रोजालिना कड रोजालीन काडटाले आतां जाणटेपणांत भुरग्यां बरोबर विडबिडप ताज्यान जानासले तरी बेश्टी झगडी नकात म्हणून नात्रांक सांभाळले इतलेंय करून मायच्या ताळ्यार इल्लो पेजे निवळ घालूया अशें एक्के सुनेक दिसनासलें घरात कितेंय आसल्यार कितेंय बरें केल्यार मायक दिव्या असे एकलेकूय दिसनासले केन्ना तांना के शिणनासले मुंबई साकून बाब येतकीर मात सगळें चित्र बदलतालें सगळ्यो सुनो पूत रोज़ालिनाक वयले वयर करताली बाब येतना मिठाई कपडे कितें कितें रोजालिनाक आणि त्याच्या घरच्यांक तो आपली फामिलूच कशी बांधतालो बाब आयलो काय तो रावता तितले दीस रोजालीन भाटकारागेरूच आसताले हांगा बाबान हाडिल्ल्यो वस्तू खाणां सगळी वाटून घेतालीं ताज्यो साडयो सोडल्यार ताका कायच दाखय लेगीत नसली कडल्यान रोजालिनाक सगळे कळटालें पण ताका मात्तूय वायट दिसनासलें बाब मोगान ते तृप्त असले हरशी जाल्यार आसा तातून समाधान मानत रावपाचो ताचो स्वभाव शेजारी पाजारी ताका मुद्दम विचारताले रोज बाबान फाट करतनाच तुगे वस्तू सुना पुतांनी वेळल्यो मुगे तुका नागयले मुगे वरं गे वन वन कीत वतली मुजे नशीब तेंच्यांनी वरं जाता बाबागे मोग तेंच्यांनी ना करो जाता बाबाचो उगडास येना फुडें ताजें तोंड मुमूर्खेच झाले वालींचे भिरभिर भिरबिर भिरबिरपी रंगयाळ्या पाख्यावरी बाबा बाबाचे बाबा एक एक उगडास त्याच्या मना भिरभिरूक लागले आशिल्ल्या आशिल्या चिरार चिऱ्यार ताणे बसकण मारली बाब मुगे बाब तो चार चेड्या एकल्याकूय मां नाका कितें असा तें जा ना मुगे दुदाबाब चोय मुगे दुधार वाढयला इतलेच खाश्या आवय वो जाल्ले वरी मोग कोत्ता माझे विनय भाटकाराक स चलयांचेर बाब घराण्याक वंशाचो दिव लागलो म्हणून भाटकारागेर खोशयेन घर भरून वत्तालें, घरांत दूध आटोवन केल्ले पेडे गांवार वाटिल्ले कोई भाटकारां गांव जेवण घालले सोयरी तर बारसं सो मेरन राहूच आयल्ली घरभर बोवाळ चलिल्लो त्या बोवाळांत वैजीण आणि दोन वावराड्यो बाळटीणी मऱ्यात वावुरताल्यो जाणटेले भाटकांनीची सांगणीच तशी असली या सातव्या बायटेराक भाटकान बरीच अशक्त झाली गुरुवार असतानाच तिका दोन वेळा जोर येऊन गेल्लो घरगुती वखदांनी जोर रोखडोच गेल्लो तरी नाजूक चणीच्या भाटकांनी ताची बाधा झाली तातून हे फावट रगतूय बरेच गेल्ले नवसा सायसचा बाब जायत साकून रड रड रडटालो बाबाक दूध सारकें मेळनासलें सय धुवा वेळार भाटकांनी भरपूर दूध चलयांनी पिवनूय उरिल्ले दूध व्हांवतालें ते पुसून काढटासर भाटकांनी नाका जाताले ह्या वेळार मात दूद दूध सावन बाबू रडटालो रडतान बाबाक गायचे दूध घालपाक सुरवात केली पूण ताका ते पचले ना सात आठ दिसांचे ते किटीक हागवण सुरू झाली वैजिणीन गावठी उपाय केले पूण गूण येना जालो इतल्या बोवाळान थोडे थोडे मेळपी भाटकारांनीचे दूध समकेच आटले नि वैजिनीन भाटकाराक दोतरांक आपोक लाले भाटकार सांद्राच्या दोतर फेनांडिसाक हाडलो ताणे सांगले भुरग्याक आवयचेंच दूध जाय बाबाचे आवयक दूध येना खरे पण लागसर लहान भरग्याची आवय असल्या तिचे तरी दूध ताका पिवयात ना ताका वखदां लेगीत बारची नात आता करप किं सगळ्याकूच चिंता झाली उमेदीन फुलिल्लें घर चिंतेच्या सावटान खासावीस झाले नवसा सायासान जाल्लो बाब ताका दूध हाडप खंयच्यान लागी आशिल्ल्या सोयऱ्या गायऱ्यांगेर लेगीत कोणागेरूच दूध पियोवपी भरगे नसले वैजिणीक दोळ्या मुखार एक उपाय दिसतालो पण सांगू मन कचरताले ति आपले परीन वाऱ्या वाड्यार चौकशी केली त्यांना तिका कळ्ळें रोजालीन बाळून जालां पण भाटकांनी सांग कशें निमाणें आणि कांयच उपाय ना हें कळटकीच वैजिणीन भाटकांनी सांगले भाटकांनी एक उपाय असा पूण ती आमकां कितें सांग बेगीन तुगे आफूड भश्ट पाड पडू मगे भश्ट कितें उपाय हो आसा तो सांग बेगीन पापणी कसोय करून म्हज्या वंशाच्या जाय वयल्या वाड्यार रोजालीन सुटला रजालीन ते मगो पापया हय भाटकांनी म्हणून दोन दिस हा ओग्गी आसलें पूण बाब आपणी आणि कोणूय खंयच्याय वाड्यार सुटल्यात दोन वर्सांचे दूध पिवपी भुरगे आसल्यार चौकशी कर गो पण म्हज्या बाबाक वाचय हय भाटकारनी हांवें आयल्या पेल्या सगळ्या वाड्यार चौकशी केली भाटकारा बाटकार कडेन उलोवन पळय तो आणि सांगतलो सांगतो समकेच खिरिस्तावणीचे दूध म्हल्या रागार जायनाकात दूध ते दूध तातूंत इतलो वेळ ओग्गी रावन आयकुपी बाळंत आली ती उलयता असतानाच बाब जागो जागो आनी आणि रडपाक लागलो साखरेचे उदक तोंडात घाल्यार पुच्च करून भायर उडयतालो आणि रडटालो ताच्या रडपाक लेगीत फोर्स नासलो मास भरून आशिल्लो काती लोंबकळपी हात वयर काढून रडपी बाबाक पळोवन भाटकारणीचे काळीज कळवळले खीणभर तिने विचार केला आणि एक निश्चय करून विनो भाटकारा मनात गेली थंडसाणीन तिणें पुताक समजायता समजायता आपल्याय मनाक समजायले आणि निमाणें म्हळें जाणा विन्या सध्या आमच्या बाबाक वाचप म्हत्वाचें बाबाक रोजालिनाच्या दुधाची सामकी गरज आणि आनी आनी उपाय ना हिंदू किरिस्तांव मोर कोणी जावं दूध सगळ्यांच्या सारखे निमाणें भाटकार तयार जालो त्या दिसाच्यान रॉझालीन दिसाक तीन चार फावटी येऊन बाबाक दूध दिताले बाबाचे आंगले काढून नागडो करून रोज़ालिना रोजालिनाकडे दुदाक दिताली दूध पिऊन जातकच ता आंगले घालताली तातुतल्या ता तातून भाटकांनी सवळेपण सांभाळले रोज़ालीन बाळन जाऊन महिनो बाबाक दूद दूध मेळूं मिळू जाय म्हणून जाणटी भाटकां आटवल बरे बरे नुस्तें बरे सुरबुस जेवण रोजालिनाक दिताली रोजालिनान बाबाक राखलो म्हणून जाणटे वाटकांनी रोज़ालिनाचो संसार सांभाळून किदे सण परब आसल्यार बाबाचो वाडदिवस आसल्यार रोजालिनाक भग्या सकट जेवणाक आपयताली बाब चार चा जाय मेरेन रॉझालिन ताका दूध दिताले बाबाक आपण रोज़ालिनाचें दूध पितालो ती याद आशिल्ली ताज्या आवयन रोजालिनाक दुदाई म्हणपाक शिकयल्लें हे दुदाई दुधाचे नातें बाबान बरे तरेन सांबाळिल्लें बाबाक सर्वीस मेळटकच ताणे आवयक हाडिल्ली तसलीच उंची सिल्क साडी दुधाईक हाडिल्ली ती पळोवन रोजालिनान हांसून म्हळें बाब हे एसो शिल्का कापड हांव नेशिता ना बाबा हे तुगे आईक द तसलेंच म्हाका हाड बाबान मनापासून रोजालिनाक आपल्या आवईचा दिल्लो ताच्या चल्यांक आपले भाऊच मानतालो वेळा तांकां पावतालो बाबाची बदली पुण्यात झाली थंय ताका कंपनीचो वड फ्लॅट मेळिल्लो आवय बापायक ताणें आपल्या माऱ्यात व्हेली रोजालिनाचो घोव सरतकच रोजालिनाकूय ताणें आपल्या माऱ्यात रांक आपयल्लें रोजालिनान ताका हसून सांगले बाब मुगे काजार जावन या घरांत हांव येल्याक आणि खुय वस आता जाणटेपणान तुझे बरोबर कशें येऊ मजे पोरसूं म्हजी माती म्हज्यान सोडपा जाऊची ना तुगे आरोसा परस मुगे शीत कोडी म्हाका घसता रे बाबा चल बाबा तू बरो भशेन राव थिंगा बाबान पुण्याचेच कडेन लग्न केल्लें तेन्ना मात बाबान रोजालिनाचें कांय एक आयकनासतना ताका पुण्याक भर दवरून परत असोळ्या हाडून पावयलें रॉझानच्या चारूय पुतांनी पुतांची लग्न झाली आणि ताजी इपष्टे सुरवात झाली चौघांनी घराच्या आशीक कुशीक पागेला देऊन आपल्यो आपल्यो वेगळ्यो चुली मांडल कोणेच एकल्यान रोझालिनाक आपल्या बरोबर राव म्हं ना रोझालिन दुका पिवून एकटेंच आपले गोटे शिजोवन खाताले पोरसातली फळां भाज्यो कोंबयो तांतयां विकून रोझालिन दीस काडटाले रोझालिनाची खबर कळटकच बाब ताका म्हयन्या म्हयन्याक पयशे धाडूंक लागलो पण मनी ऑर्डर भायर भारत पूत वाटून घेताले रोज़ालिनाच्या हाताक एकूय पयसो लागनासलो ते पैसे ते सोऱ्याक आणि खेळपाक वगडायताले बाबाचो पयसो पूत अशा वगडायता वगडाय ते रोज़ालिनाक वायट दिसताले ताणें बाबाक पुतांची गजाल सांगून पयशे धाडपाक मनाय केली पुतां कळटकच ताणी घरात खेव केलो बाबाच्या भयान रोज़ालिनाक हात मात लायलो ना आता ताच्या पुतांनी नव हट्ट धरिल्लो विनय भाटकारान चमनी सवाय भितर विकिल्ली विकिल्ले घरा घराभोतो जागो अजून तसोच असला तो जागो भाटकारा कडल्यान मागून घे म्हणून ते फाटीक पूण पण केन्नाच कोणा कोणाकडे हात पसरून नकळो असले कडेन तर कितेंय एक धा मागल्यास हें ताका खबर आसलें पूण असले पण भाटकाराकडे ताणे कितेंच मागून असले ताणी दिला ते खोशयेन घेतिल्लें दोन दिस पयलींच रोजालिनाचे पूत ताजेकडे वाद घेऊन बशिल्ले निमाणें रोजालिनान म्हळें तुम्ही जाय ते कोराय हा बाबा कडेन जमीन केशीच ना हा जाणा इल्ली जमीन मागल्या बाबा अख्खी जमीन म्हज्या नांवार कोत्तलो हांव कित्या जमीन मागो तुमच्या हड्ड्यार घालम केशी मागची ना ती चोरतलो हे पाटी तुका केशी सोडपा आता गोणसा को बाब येतलो तुजो डोकं मोडून तुका घारा उडोवन आम्ही बाबा को नांवान जमीन मागतले एक दोडू फारीक करिनासतना जागो घेऊन दाखयता तुका आब्बा मुझो दोको मोडून उडयल्यार बाबा तुमका एसो काडून जागो दितो दिसता तुमका कित्या दिवचो ना आ हांव तेका याद करून दितलो म्हुजे तोंडा तुले अर्दे दूद तेणें घेतला म्हणून ते पयली फारीक कोर म्हणटलो सांतान अड्ड्या बरोबर फातोर मात्तोले मात्रे जाला समजो नाका हांवें म्हुजे दूद बाबाक इकोना ना तूं म्हुज तूं तूं म्हुज्या दुदा वालोर कितकुतकूत दिता जाणा हांव एक दिस मांय म्हूण बोगले येना केना कांयच हाडून पानार घालना आणि बाबा को झगडतो रोजालीन नेटान पुताकडे झगडले पूण ते आपल्या पुतांक सारखे वळखताले आता बशिल्ले कडेन त्या दिसाचे यादीन ताजे मन भरून आले चेडे म्हळ्यार सैतान झाले तिंगे पाय म्हणी चार चेड्या म तूं बसोन खातोले बसोन कित खातोली फातोर आनी माती म्हाका जित्या फोणा घालपा फाटी ना ते दुदेव घर बांदपा बाबा जमीन जाय खंय काम करून दुडू जोडपा नाका फुकट मेवता ते जा बांदता जाल्यार बाबा इदो जागो मागता असले हे पडले पाडा की जोडले ते सोऱ्या घालताय हेे बाय म्हूण भुरग्यां पानार दोन वखदां शितां गोटे पडटाय घोर बांदता खंय खुयच्या पयशांनी जागो इकून सोऱ्या घालपा फाटी ना ते ना मागच्या जागो बाबाको बाब इथू कोत्ता तेच डेमाज झाले शेमाय ओ शेमाय कमी लाचोय गे म्हजो उंडो घेवन गेलो पाड पडो तुमचे तुमगे झोगडी केन्ना सोप ना मामी ना गेली मामी वारा गेल्या मात पूण सुसेग बसूंक दिनात ही वयताय आणि हेंगे भुरग्यांक कास्तीक हाय काडूंक जा जाय तरी बरें ते तीग जण इस्कॉला वयताय शेमाय शेमाय लिंडा मात्ता गे यो बेगीन माती हात धुई नसत सडसडीत भितर गेले हो रोज पोरसुवात आज गो चोय तू पर्सुवातूच मेवता तू का आणि शिमे ते वरू नका पोरसुवातच पुरपचे वय गो जाल्यार म्हाका चड खोशी मेवतली हे पोरसू म्हाका खऱ्यांनी इसव दिता तुमकां सांगल्या समजुपान तें वय खरें तुजें तुगे पिपरीणी बरी फुलार येयल्या पिपऱ्यो बऱ्यो जातल्यो आं आय बाय गोणसा कुडी जाल्यार पुरो कित्या गो गोणसा पिपरो दिता म्हूण सांगून घेतला ना गो मारी बाब येता न्हू गोंसाक म्हाका मेवप हिंगाच येतलो ताका तोन्या पिपऱ्या घोस्त रोज तुगे चेडे गोया असून तुझे नदर घालिनाय बाब मात गोया आयले मेवले तुक मेल्या बाब बाबूच मुगे खरो चेडो मुगे बाब म्हूण हांव आज मुझ पायार उभे आहात त्या दिसा उगडास येल्यात लेगून हड्डे बंद येता त्या दिसाच्या यादीत रॉझालिनाकूळ पिकूळ झाले चवथीचे दीस लाी पाविल्ले तसे रॉझालिनाले पूत उंचळीत ह्या वर्षा आवईचे नाव सांगून बाबा कडल्यान जागो घेवपाचोच असे तांनी थार ह्याच विशयाक धरून ते सदांच कडेन झगडी करताले एक दिस धाकल्या पुतान सोऱ्याच्या नेटार रॉझालीनाकडे झगडे सुरू केले पूत सोरो पिऊन बॉब मारतात ते रॉझालीन मातू घाली नाशिने ते उठून शेजाऱ्यांगेर वताले मागीर सगळे थंड जातकूच घरा दिसाय पूत बडपडपा लागतकच ते हळूच शेजाऱ्यांगेर वचूंक लागले पण आज धाकलो कितें तरी थारावनूच आयिल्लो रझालीन स्वप्न देऊन आंगणांत मात धाकलो लाकूड घेऊन आयलो आणि रोजालिनाक पेटपा लागलो व्हडले तीनू पूत थंयच आशिल्ले पण एकलोय आडावपाक मुखार आयलो ना निमणे रोज रोजालिनाच्या किळच्यांनी शेजारी धावून आले ताजो पांय मोडिल्लो शेजाऱ्यांनी तशा तशें उखलून ताका दोतोरागेर व्हिले बाब चवथीक असोड्या येतकच ताका हे सगळं शेजाऱ्यांनी सांगले बाबा खूप वायट दिसले तेन्नाच ताणें निश्चीव केलो ह्या उर्फाट्या काळजाच्या पुतामाऱ्यान दुदाईक कश्शीच द शेजाऱ्याकडेनुच वासपूस करून बाबान रॉझालिनाक म्हाताऱ्या घरात ताका थंय कितेंय कमी पडू नये म्हणून बँकेत पैसे दवरले गोयात आयल्या वेळार तो दुदाईक कितें जाय ते हाडून रोज ओ रोज खू शेणले बाबा येत येतकूच ये अशे जाता म्हातारपणांत बाबान कितू सुसेग दिला चोय होई गे okay. चल आतां भितर या पावस भरला